योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर बॉम्ब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विषयी एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे यांचा विश्वास वंचितचा पाठिंबा बंड करून राहुल कलाटे यांना असला तरी वंचित आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांचे कार्यकर्ते माझा प्रचार करतील काम करतील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवारांना उर्फ विठ्ठल विठ्ठलकाठे यांनी व्यक्त केलेला आहे आय पी एलचं वेळापत्रक आलं आय पी एलच्या सोळाव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं एक आहे एकतीस मार्च ते अठ्ठावीस मे दरम्यान आय पी एलचा थरार रंगणार आहे गत विजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे लव विरोधी कायद्याबरोबरच इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांकरणासाठी मोर्चा लव व धर्मांतरबंदी कायदा करावा या मागण्यासाठी शुक्रवारी इस्लामपूरमध्ये हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला यावेळी इस्लामपूरचे नामांकरण ईश्वरपूर करावे आणि संभाजी महाराज यांचा बलिदान दिन धर्मवीर दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्रभूषण भूषण पुरस्कारावरून पुन्हा राजकारण पेटलं यंदाच्या वर्षी ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड संघटनेने याला विरोध केलेला आहे भाजपची अमोल कोल्हेंवर टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी यांना छत्रपती शिवाजी महाराज हवेत का हा तर राष्ट्रवादीचा मोगलप्रेमी चेहरा पुन्हा एकदा समोर आलेला आहे वाहतूक कोंडीला जबाबदार राहिलास दाखल होणार गुन्हा देशातील सर्वाधिक व्यस्त मार्ग असलेल्या शिवपनवेल मार्गावर वाहतूक पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेल्या असून वाहतूक कोंडीस करणाऱ्या वाहनांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख बिनव्याजी कर्ज कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे एअर इंडियाला चारशे सत्तर विमानांसाठी सहा हजार पेक्षा जास्त वैमानकांची आवश्यकता उद्योग जगतातील सूत्रांनुसार एअर इंडियाला चारशे सत्तर विमाने चालवण्यासाठी सहा हजार पाचशेहून अधिक वैमानकांची गरज भासणार आहे जी येत्या काही वर्षात एअरबस आणि बोगिंगद्वारे पुरवली जाणार आहेत तुर्क्यानी सियारा भूकंपामधील मृतसंख्यांची संख्या एक्केचाळीस हजार पार तुर्क्यानी सिरियात असलेल्या भीषण भूकंपामुळे शुक्रवारी मृतांची संख्या एक्केचाळीस हजाराहून अधिक झाली आहे संयुक्त राष्ट्रांनी आपत्तीग्रस्त देशांसाठी मानवतावादी मदत म्हणून शंभर कोटी रुपये देण्याचे आवाहन केले आहे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता ईडीकडून मुश्रफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यात आला आहे त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडगाम आता एक मार्चपासून पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे राज्यातील एकवीस हजार राज्य सहकारी संस्थांचा निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश जारी केले आहेत भारतीय वंशाचे निलमोहन युट्यूबचे नवे सीईओ भारतीय वंशाचे नील मोहन यांची युट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अपंगासाठी लवकरच स्वतंत्र विद्यापीठ राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधले आहे त्याचमुळे राज्यातील अपंगासाठी नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अंधळ्या होण्याचा धोका सध्या हैदराबादमधील एका मुलीचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे असे बोलले जात आहे की त्याने स्मार्टफोनचा जास्त वेळ वापर केला ज्यामुळे त्याची दृष्टी तात्पुरती गेली ही पोस्ट अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर कुमार यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली होती केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना धक्का शिवसेना कोणाची धनुष्यबान चिन्ह कोणाचं याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने राखून ठेवला होता तो निर्णय आता त्याने दिलेला आहे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह गटाला देण्यात आलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार चोवीस तासात होण्याची शक्यता एस टी कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रकडलेला आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांचा पगार येत्या चोवीस तासात होण्याची शक्यता आहे तसेच सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले आहेत भाजपची काँग्रेससारखी स्थिती होईल देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भीती नागपूर मतदारसंघात पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला हा पराभव देवेंद्र फडणवीस यांच्या जीवायला लागला आहे फडणवीसांनी नागपूर येथे एका सभेत बोलताना त्यांनी भाजपची देखील काँग्रेससारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तुरुंगातून बाहेर येता तुपकरांचा शिंदेवर घणाघात तुपकर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झाला आहे ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव त्याला फोन लावतो नालीत पाणी गेले की फोन लाव तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात आपले मुख्यमंत्री तर ठाणेदारालाही फोन लावतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र गीताचा आज स्वीकार सुधीर मुनगट्टीवार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे या जयंती दिनापासून जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री कार्य मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी सांगितलेले आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा